चंद्रभागा वाळवंटामध्ये घाट जोडणीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने दिनांक 14 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्याने यात घाटाची भिंत कोसळून 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाला. यानंतर शासन आणि प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले, मात्र एक वर्ष उलटले तरी देखील याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी 3 समित्या नेमण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. या घटनेच्या विविध 3 चौकशी सुरू होत्या, त्याचा अहवालही गुलदस्त्यात आहे. यामुळे कोळी समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत चंद्रभागा वाळवंट स्वच्छ व सुंदर करण्यासाठी 21 कोटी रुपये खर्च करून शासनाकडून घाट जोडणीचे काम सुरू करण्यात आले. हे काम होत असताना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत तक्रारी करण्यात आल्या, मात्र याकडे अधिकारी प्रशासनाने दुर्लक्ष केले. दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी अतिवृष्टी सुरू झाली, यामुळे वाळवंटामध्ये थांबलेले गोपाळ अभंगराव व त्यांचे कुटुंब 2 भाविक असे 6 जण घाट जोडणीसाठी बांधण्यात आलेल्या भिंतीजवळ उभा राहिले. काही वेळातच भिंत कोसळली गेली, यात 6 जण गाडले जाऊन ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनामध्ये खळबळ उडाली, तर कोळी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनास्थळास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तत्कालीन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भेट देऊन पाहणी केली. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी 3 समित्या नियुक्त करण्यात आल्या. या प्रकरणी फक्त ठेकेदारावरच गुन्हा दाखल केला, यापुढे कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. तसेच याबाबत कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना सांगितलेली नाही. मृत गोपाळ अभंगराव व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली, मात्र या घटनेला 1 वर्ष उलटले तरी अद्यापपर्यंत कोणालाही नोकरीत घेण्यात आलेले नाही. या घटनेमध्ये 2 भाविक मृत झाले होते, त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. घाट दुर्घटनेस 1 वर्ष पूर्ण झाल्याने घटनास्थळी कोळी समाजाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गणेश अंकुशराव, नगरसेवक अनिल अभंगराव व कोळी बांधव यावेळी उपस्थित होते.